हाय फ्रेंड्स, दिस इज गौरव फ्रॉम टीम इन्फिनिटी. लेटेस्ट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईलमध्ये आजचा आपला टॉपिक आहे कॅटलेटिक कन्व्हर्टर. आज आपण बघणार आहोत कॅटलेटिक कन्व्हर्टरचं वर्किंग आणि त्याचं कन्स्ट्रक्शन. तर सर्वप्रथम आपण बघूया कॅटलेटिक कन्व्हर्टरमध्ये वापरलं जाणारे मटेरियल आणि कॅटलेटिक कन्व्हर्टरचं आतलं कन्स्ट्रक्शन. इथे तुमच्यासमोर एक थ्री वे कॅटलिस्ट आहे. याचाच अर्थ की हा थ्री वे कॅटलेटिक कन्व्हर्टर तीन हार्मफुल प्रकारचे गॅसेस जे आहेत हायड्रोकार्बन्स, कार्बन मोनोऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन यांना अनहार्मफुल गॅसेसमध्ये कन्व्हर्ट करायचं काम करतो. थ्री वे कॅटलेटिक कन्व्हर्टर तुमच्यासमोर आहे, पण याच्या आधी जो वापरला गेलेला होता तो होता टू वे कॅटलेटिक कन्व्हर्टर, ज्यामध्ये फक्त एच सी आणि सी ओ म्हणजेच हायड्रोकार्बन्स आणि कार्बन मोनोऑक्साईडचंच केमिकल रिएक्शन करून त्यांना अनहार्मफुल गॅसेसमध्ये कन्व्हर्ट केलं जायचं. याचं जर कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलं तर याच्या आतमध्ये प्रामुख्याने एक हनीकॉम स्ट्रक्चरचा कंपोनेंट वापरला जातो. या हनीकॉम स्ट्रक्चरमध्ये एक ॲल्युमिनियमचा वॉश असतो. आता या ॲल्युमिनियम वॉशबरोबर तीन प्रेशियस मटेरियल ज्यांची नावं आहेत प्लॅटिनियम, पॅलेडियम आणि रोडियम हे प्रामुख्याने वापरलं जातात, पण त्यांचं पर्सेंटेज असेल फक्त 4 ते 9%. आता मुलांना हे लक्षात घ्यायचं आहे की आता BS6 ज्या गाड्या येणार आहेत त्याच्यामध्ये जे एमिशन नॉर्म्स कंट्रोलमध्ये करायचं आहे त्यानुसार आपल्याला प्रश्न पडू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखादं मटेरियल रिडक्शन करतं किंवा एखादं मटेरियल ऑक्सिडेशन करतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. हा जो प्लॅटिनियम हा जो मटेरियल आहे, प्लॅटिनियम हा आपल्याला रिडक्शनमध्ये पण आणि ऑक्सिडेशनमध्ये पण मदत करतो. अशाच प्रकारे आपल्याला प्रश्न पडू शकतात, राईट. सो या हनीकॉम स्ट्रक्चरमध्ये एक पोरस मटेरियल वापरलं जातं, म्हणजे बेसिकली हा हनी स्ट्रक्चर जो आहे याला बरेच छिद्र असतात. हे छिद्र असल्यामुळे केमिकल रिएक्शन आहे ती फास्ट होते आणि आपले जे इंजिनच्या एक्झॉस्टमधून निघणारे हायड्रोकार्बन्स, कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन हे जे घातक वायू आहेत यांना आपण अनहार्मफुल वायूमध्ये आपण कन्व्हर्ट करतो. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन, H2O म्हणजेच वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. कॅटलेटिक कन्व्हर्टरच्या दोन्ही बाजूला ऑक्सिजन सेन्सर लागलेला असतो. पहिला जो ऑक्सिजन सेन्सर असतो तो त्याच्या इंटेकला असतो, म्हणजेच इंजिन आउटपुट आणि कॅटलेटिक कन्व्हर्टरच्या इनपुटच्या मध्ये. हा जो ओटो सेन्सर असतो तो सेन्स करतो की इंजिनच्या आउटपुटमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे. त्याचप्रमाणे तो ECM ला सांगून फ्यूलची डिलिव्हरी जी आहे ती कमी जास्त करण्याचं काम करतो. सेकंड जो आउटपुट सेन्सर आहे किंवा ओटो सेन्सर आहे तो कॅटलेटिक कन्व्हर्टरच्या आउटपुटवर लागलेला असतो. हा ओटो सेन्सर प्रामुख्याने हे बघतो की ओटो सेन्सर आपला जो कॅटलेटिक कन्व्हर्टर आहे तो व्यवस्थित काम करत आहे की नाही. जर तुमच्या गाडीतला कॅटलेटिक कन्व्हर्टर जर खराब झाला असेल तर तो रॉटन एग्सचा म्हणजेच कुसलेल्या अंड्यांचा वास देईल, जो ऑलमोस्ट इक्विवलंट टू सल्फरचा जो वास असतो त्याप्रमाणे येईल. तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुमच्या गाडीतला जो कॅटलेटिक कन्व्हर्टर आहे तो आतून जळालेला आहे किंवा खराब झालेला आहे. आता आपण समजून घेऊया यामधल्या ज्या केमिकल रिॲक्शन्स असतात त्या नेमक्या कशा होतात आणि कुठच्या मटेरियलमुळे होतात. तर मगाशी जसं आपण म्हटलं की ऑल ओवर ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स प्लॅटिनियमला वाईडली यूज करतात, कारण प्लॅटिनियम हा दोन्ही रिडक्शन आणि ऑक्सिडेशन ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये हेल्प करतो. ज्याच्या व्यतिरिक्त रोडियम जो आहे तो फक्त रिडक्शन कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो आणि पॅलेडियम आहे तो फक्त ऑक्सिडेशन कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. आता जर तुमच्यासमोर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रिॲक्शन्स कशा होतात हे तुम्हाला इकडे बघायला मिळेल, म्हणजे कशाप्रकारे कार्बन मोनॉक्साईडचं कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होतं किंवा कशाप्रकारे कार्बन मोनॉक्साईडचं कार्बन डायऑक्साईडमध्ये किंवा हायड्रोकार्बन्सचं H2O मध्ये, राईट, आणि नॉक्सचं परत CO2 आणि N2 मध्ये रिॲक्शन होतं हे तुम्हाला या केमिकल रिॲक्शनच्या फॉर्म्युलाजमध्ये बघायला मिळेल. समजून घेण्याची गोष्ट ही आहे की हा जो कॅटलेट सबस्ट्रेट आहे हा एक पोरस हनीकॉम स्ट्रक्चर आहे. या हनीकॉम स्ट्रक्चरमुळे होतं काय की सरफेस एरिया जो आहे तो वाढतो आणि जो आतमध्ये येणारा हार्मफुल गॅसेस आहेत या हार्मफुल गॅसेसला सरफेस जास्त मिळतो आणि त्याची रिॲक्शन या हनीकॉम स्ट्रक्चरमध्ये होते आणि आपलं हार्मफुल गॅसेस आहे त्याचं रूपांतर पुढे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन
वॉटर आणि नायट्रोजन याच्यामध्ये होतं। तर ह्यावर्षी BS6 April 1 कंपल्सरी केलं असल्यामुळे मुलांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कॅटलेटिक कन्व्हर्टर किती महत्त्वाचं आहे ह्यावर्षीच्या सिलेबसला, आणि मुलांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की BS4 आणि BS6 कंपॅरिझन जे असतात तेही ह्यावेळी विचारलं जाण्याची शक्यता आहे। म्हणजे BS6 CO, HC आणि NOX प्रमाण किती आहे ॲज कम्पॅर्ड टू आधीचं BS4, हे मुलांच्या लक्षात असणं इम्पॉर्टंट आहे, त्यानुसार प्रश्न पडण्याचीही शक्यता आहे। हा होता आपला आजचा कॅटलेटिक कन्व्हर्टरचा व्हिडिओ। थँक्यू।